डीआरजी किड्स। कथा कामचुकार। एका गावात एक युवक राहत होता। तो खूपच आळशी आणि कामचुकार होता। आई वडिलांनी त्याचं नाव कर्मवीर ठेवलं होतं, पण कर्मवीर कोणतंच कर्म करत नव्हता। अरे बाळा कर्मवीर, काही काम का नाही करत? बघ तुझे सगळे मित्र काही ना काही काम करत आहेत। अगं आई, मला काम करायची काय आवश्यकता आहे? माझ्या बापदादांनी एवढी संपत्ती सोडली आहे माझ्यासाठी। पण ही संपत्ती अशी किती दिवस पुरणार? एक ना एक दिवस तुला काम करावंच लागेल ना। असा दिवस कधीच येणार नाही, मी तर घरी बसूनच खाईन। असं बोलून कर्मवीर तिथून निघतो आणि आपला मित्र पशुपतीच्या घरी जातो। तसं बोलायला गेलं तर पशुपती त्याचा मित्र होता, पण तो कर्मवीरवर खूप जळत होता। ये कर्मवीर, आज कोणती गोष्ट सांगणार आहेस? अरे मित्रा, तू हे काय बोलतोयस? मी तुला कधी कहाणी ऐकवली आहे? अरे मी तर तुझ्या बरोबर फक्त मस्करी करत होतो। तू मला कधी गोष्ट ऐकवणारेस? तू तर सगळं खरंच बोलतोस। हो ते तर आहेच। अच्छा तुला एक गोष्ट सांगतो जी मी तुला आजपर्यंत नाही सांगितली। असं काय सांगायचंय? मित्रा, मी मागच्या जन्मी राजा होतो, खूपच पराक्रमी आणि प्रतापी राजा। खूप मोठा खजिना होता माझ्याकडे, पण माझ्या मंत्रीने माझ्या बरोबर धोका केला आणि शेजारच्या राजाशी हात मिळवणी करून माझा खून केला। पशुपती विचार करू लागतो की आता हे काय नाटक आहे। परंतु तुला मागच्या जन्माबद्दल कसं माहिती? हीच तर अद्भुत गोष्ट आहे। मी दिव्य बालक होतो, मी जन्म घेताच बोलायला सुरुवात केली होती। हा होऊ शकतं जर तू बोलत असशील तर। अच्छा मित्रा, मी आता जातो। ठीक आहे। कर्मवीर तिथून निघून जातो आणि पशुपती विचार करू लागतो की हा एवढं खोटं कसं बोलू शकतो। तो कर्मवीरला घरी जाताना पाहतो। असेच काही दिवस निघून जातात। अशी म्हण आहे ना की बसून बसून विहिरी देखील कोरड्या पडतात, तर वडिलोपार्जित संपत्ती कुठवर चालणार? हळूहळू सर्व संपत्ती संपायला आली आणि कर्मवीरच्या आईची प्रकृती सुद्धा बिघडली। बाळा आता आपल्याकडे काहीच उरलेलं नाही। जे काही तुझ्या वडिलांनी आणि पूर्वजांनी कमावलं होतं ते सगळं संपलं आहे। पण एवढ्या लवकर हे सगळं कसं संपलं? आपल्याकडे तर खूप संपत्ती होती। बाळा संपत्ती कितीही असो, तिला जर वाचवलं गेलं नाही तर ती एक ना एक दिवस संपणारच ना। पण मी तर विचार केला होता की आयुष्यभर काहीच काम करणार नाही म्हणून, आणि मी घरी बसून आरामात माझं संपूर्ण आयुष्य घालू शकेन। मी तुला खूप समजावलं होतं, पण तू माझं काही ऐकलंच नाहीस। जर तू काही काम केलं असतंस तर हे दिवस पाहावे लागले नसते। मी आता म्हातारी झाली आणि आजारी पण आहे। मी आता जास्त दिवस जिवंत नाही राहणार। आई असं बोलू नकोस, जर तू नाही राहिलीस तर मी एकटा कसा राहीन। असेच काही दिवस निघून जातात। शेवटी अगतिकतेने कर्मवीरला बाहेर पडावंच लागतं काहीतरी काम शोधण्यासाठी। रस्त्यामध्ये त्याला विचार येतो की पशुपतीची मदत घ्यावी। असा विचार करून तो पशुपतीच्या घरी जातो। ये कर्मवीर, आज कसं येणं केलंस? आज मला तुझ्याकडून एक मदत हवी आहे। कसली मदत? मी तुझ्यासाठी काय करू शकतो? माझी सर्व संपत्ती संपली आहे, माझ्याकडे आता काहीच नाहीये। तू मला काही पैसे देऊ शकतोस? मी तुला परत करेन। तुला देण्यासाठी माझ्याकडे रुपये नाहीयेत। मी तर गरीब लोहार आहे। लोह्याला बडबून जे पैसे मिळतात त्यातून फक्त दोन वेळेचं अन्न खातो मी। तर तू माझी काहीच मदत नाही करणार? नाही, मी तुझी काहीच मदत करू शकणार नाही। आणि तू तर मागील जन्मी राजा होतास ना, तर जा तुझ्या राजमहलात, तिथे तर तुझा खजाना आहे। हे ऐकून कर्मवीर तिथून निघून जातो। पशुपती मनातून खूप खुश होतो। कर्मवीरला काहीच समजत नव्हतं की करायचं काय, कुठे जायचं। तो बस चालत राहतो एका गावातून दुसऱ्या गावात। चालता चालता तो शेवटी एका राजमहालात पोहोचतो। राजमहल जवळच आहे, सरळ महाराजांकडे जातो आणि काम मागतो। असा विचार करून तो राजदरबारात जातो। कर्मवीरला एक कला अवगत होती, तो हुशारीने खोटं बोलत असे। एवढं खोटं बोलत असे की त्याला थांबवणं कठीण जायचं। तो राजदरबारात पोहोचून महाराजांसमोर उभा राहतो। महाराज, मला नोकरीची गरज आहे,
महाराजांनी त्याला नखशिकांत पाहिलं आणि विचारलं, कोणतं काम करू शकतोस? त्यावर कर्मवीर खोटं बोलतो, जे कोणीच नाही करू शकत ते मी करतो. राजाने आपल्या दरबारी मंडळींना पाहिलं आणि महामंत्रींना विचारलं, काय मंत्री तुमचं मत काय? चेहऱ्यावरून कोणाचे गुण समजत नाहीत महाराज, तरी पण एक संधी द्यायला हरकत नाही. राजाने देखील हा विचार केला की हा एवढं बोलतोय तर होऊ शकतो हा कामाचा आहे, असा विचार करून ते बोलतात, ठीक आहे तुला एक नाणं रोजंदारी नियुक्त करतो. धन्यवाद महाराज. कर्मवीर खूप आनंदी झाला, काम न करता दररोज एक नाणं जे मिळणार होत. राज दरबाराच्या खास लोकांमध्ये त्याची उठवस होऊ लागली. काही दिवस असेच गेले, पण शेवटी एक दिवस त्याच्या जीवावर बेतलं. शत्रू देशाच्या राजाने आपल्यावरती आक्रमण केलंय. तो शत्रू राजा खूपच शक्तिशाली आहे आणि त्याची सेना पण खूप मोठी आहे, परंतु आपली सेना त्या तुलनेत खूपच छोटी आहे. आपण त्यांच्याशी लढाई कशी करायची? सगळे मंत्री आणि दरबारातील मंडळींना त्यांचं मत विचारण्यात आलं. सगळ्या मंत्रींनी विचार करून सांगितलं, महाराज या वेळेस कर्मवीरची मदत घेऊ. जे काम कोणीच करू शकणार नाही ते काम तो करू शकेल, असंच बोलला होता ना तो. अरे हो, चांगलीच आठवण करून दिली. कर्मवीरला लवकरच बोलवण्यात यावे. अचानक महाराजांची सर्व चिंता दूर झाली. महाराजांच्या बोलण्यावरून कर्मवीरला उपस्थित करण्यात आलं. कर्मवीर, शत्रू राजाच्या सेनेने आपल्यावरती आक्रमण केलंय, या संकटातून लवकरच राजाला वाचाव. हे ऐकताच कर्मवीरची छातीची धडधड वाढली. त्याला असं वाटलं की त्याचा शेवट जवळ आला आहे, पण त्याने कुणाच्याही समोर आपली भीती प्रकट नाही केली आणि मग मोठी मोठी वाक्य बोलू लागला. महाराज मी संपूर्ण सेनेला संपवून टाकेन, तुम्ही काळजी करू नका. उद्या तुम्ही बघाच कसं मी शत्रू सेनेला इथून पळवून लावेन. कर्मवीरचं आश्वासन मिळाल्याने महाराजांच्या जीवात जीव आला, पण कर्मवीर आतून घाबरलेला होता. त्याने महाराजांसमोर खूप मोठमोठ्या बाता तर मारल्या, पण सेनेशी लढण्याच्या विचाराने त्याला घाम फुटू लागला. तो स्वतःशीच बोलू लागला, असं वाटतंय इथून पळायची वेळ आली आहे. आज रात्रीच मी माझं सर्व सामान घेऊन पळून जाईन आणि सकाळ होता होता या राज्यातून निघून जाईन. सकाळ होताच महाराजांनी त्याला बोलावून घेतलं, कारण शत्रूशी लढण्याची योजना आखायची होती. पण पारेकर्यांनी येऊन सांगितलं की राजमहालात कुठेच कर्मवीर दिसला नाही. महाराज आम्ही राजमहालाचा कोपरा आणि कोपरा शोधला, परंतु कर्मवीर कुठेच नाहीये. हे कसं होईल? त्याने आम्हाला फसवलं आहे. त्याची सारी संपत्ती जप्त करून टाका आणि जो कोणी त्याला राज दरबारात हाजीर करेल त्याला योग्य ते बक्षीस दिलं जाईल. यानंतर महाराजाने अगत्यकतेने आपल्या सेनेला मोर्चेवर पाठवले. इकडे कर्मवीर चालता चालता जंगलात आला. त्याला खूप जोरात भूक लागली होती. त्याने विचार केला की त्याने ज्या 3 भाकऱ्या आणल्या आहेत त्या खाऊन घ्याव्या, असा विचार करून तो जवळच्याच विहिरीच्या कट्ट्यावर बसला आणि त्याने गाठोडं उघडलं. माझ्याकडे भाकऱ्या तर 3 आहेत, काय माहित किती लांबचा प्रवास असेल माझा. हाच विचार करून तो परत परत बोलू लागला, एक खाऊ, 2 खाऊ किंवा 3 खाऊ. तो परत परत हेच बोलू लागला. ज्या विहिरीच्या कट्ट्यावर तो बसला होता त्या विहिरीत 3 परी राहत होत्या. कर्मवीरचं बोलणं ऐकून त्या घाबरल्या होत्या की कोण आला आहे जो आपल्याला खाणार आहे. कोण आला आहे जे आपल्याला खायच्या गोष्टी करतोय? चला आपण तिघी जाऊन बोलूया. त्यानंतर त्या तिघी विहिरीतून बाहेर येतात आणि कर्मवीरला विचारतात, ए प्रवाशा आम्ही तुझं काय बिघडवलंय जे तू आम्हाला खाणारस? कर्मवीरला पहिल्यांदा काहीच कळलं नाही, पण नंतर त्याला गोष्टींचा अंदाज आला आणि तो बोलला, नाही नाही मी अवश्य खाणार. हे बघ प्रवाशा, हे ठीक नाही. तुला मला का खायचंय? योग्य अयोग्य मला काही माहित नाही, मी तर बस खाणार. हे बघ प्रवाशा, तू जर आम्हाला न खाण्याचं वचन दिलंस तर मी तुला काही अनमोल वस्तू देऊ शकते. कसल्या अनमोल वस्तू? हे घे, हे 2 पंख आहेत, यांना तू डोक्याला लावून हवं तिथे उडून जाऊ शकतोस. हे घे करामाती चादर, याला परिधान करून तू सर्वांना पाहू शकतोस, पण तुला कोणी नाही पाहू शकणार. ही घे जादूची तलवार, याला हातात घेताच ती स्वतः युद्ध करेल आणि शत्रूंना पळवून लावेल. आता तर कर्मवीरचा आनंद शिगेला पोहोचला. त्याने परीकडून 3 वस्तू घेतल्या, पंख डोक्यांना लावले, चादर परिधान केली आणि तलवार हातात घेऊन बोलला, मी शत्रूंमध्ये जाऊ इच्छितो. असं बोलताच तो लढाईच्या मैदानात पोहोचला, जिथे शत्रूच्या सैन्याने
त्याच्या सेनेची परिस्थिती हलाकीची करून ठेवली. पण कर्मवीरच्या पोहोचण्याने उलट परिस्थिती शत्रूंची झाली आणि शत्रू पक्षावर हाहाकार माजला. असं वाटतंय की या राजाच्या मदतीला भूत किंवा वेताळ आला आहे. जसं शत्रूच्या सैन्यात ही अफवा पसरली, शत्रू पक्षातील सर्व सैनिक आपापला जीव बचावत पळू लागले. इकडे महाराजांना जेव्हा ही खबर मिळाली की विजय आपला झाला आहे आणि कुठल्या तरी दैवी शक्तीने आपली मदत केली, तेव्हा राजा आणि मंत्रींना आश्चर्य. चमत्कार कसा झाला आणि कोणत्या दैवी शक्तीने आपणास मदत केली? तेव्हा कर्मवीर आपली तलवार फिरवत राजसभेत येतो. महाराजांचा विजय असो, आपला विजय झालाय. सिंहासनावरून उठून महाराजांनी त्याचं स्वागत केलं. ये कर्मवीर, तर ती दैवी शक्ती तू होतास. सर्व दरबारी त्याच्या सन्मानार्थ उठून उभे राहिले आणि महाराजांनी त्यांच्या मुलीचा विवाह कर्मवीरशी करण्याची घोषणा केली. आम्ही आमच्या मुलीचं लग्न कर्मवीरशी करूया. आता तर कर्मवीरचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याचा विवाह राजकुमारीशी झाला, पण तो आता जबाबदार व्यक्ती झाला आहे आणि त्याने मोठमोठ्या बढाया मारणं सोडून दिलं आहे. आता तो फक्त नावाचाच नाही पण कामाचाही कर्मवीर झाला आहे.